जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो एमपीएससी कट्टा नांदेड या आपल्या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे, जे की तांत्रिक सेक्शन यामध्ये विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सेपरेट 40 मार्काला तांत्रिक प्रश्न म्हणून एक सेपरेट भाग असतो। त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये कृषी घटक, ग्रामसेवकाचे जे दप्तर असतात त्या दप्तराविषयी घटक आणि ग्राम प्रशासन म्हणून एक सेपरेट घटक असतो तो घटक या तांत्रिक प्रश्नामध्ये तुम्हाला विचारला जातो। तर त्यातील आपण आज ग्राम प्रशासन या विषयात काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हे सगळे प्रश्न उत्तरे याआधी झालेल्या ग्रामसेवक भरतीच्या एक्झाममधून मी जमा केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। तसेच चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे अपडेट मिळत राहतील। जेव्हा पण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती आपण प्रत्येक प्रकारचे जॉब अलर्ट वेळोवेळी पुरवत असतो, तसेच प्रत्येक विषयानुसार प्रश्नपत्रेसुद्धा आपण तयार करत असतो आणि प्रत्येक एक्झामला उपयुक्त ठरणारे सर्व प्रश्नपत्रिकासुद्धा आपण घेत असतो, त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांनासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि हा व्हिडिओ लगेच लाईक करून टाका आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच आपल्याकडे असलेल्या सगळ्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत ग्रामसेवक भरतीमध्ये जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यातील ग्राम प्रशासन या घटकावरती काही मागील भरतीमध्ये याआधी झालेल्या ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर चालू करूत आजचा व्हिडिओ। तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज ग्राम प्रशासन या विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे घेणार आहे, जे की याआधी ग्रामसेवकच्या भरतीमध्ये विचारलेले गेलेले आहेत आणि आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हेच प्रश्न उत्तरे किंवा यासारखेच प्रश्न उत्तरे किंवा यावर आधारित प्रश्न उत्तरे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील। आजचा पहिला प्रश्न पाहूत, ग्रामपंचायतच्या प्रशासन प्रमुखास काय म्हणतात? तर तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे की जी ग्रामपंचायत असते त्याचा प्रशासकीय प्रमुख हा ग्रामसेवक असतो। नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसेवक हा जिल्हा परिषदचा कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? तर ग्रामसेवक हा क्लास 3 म्हणजे वर्ग 3 कर्मचारी असतो जिल्हा परिषदचा। ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? तर ग्रामसेवकाची नेमणूक हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच आपण त्याला CEO असंसुद्धा म्हणू शकतो, CEO हे याची नेमणूक करतात। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसेवकावरती नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर मित्रांनो, ग्रामसेवकावरती हे निजीकचे नियंत्रण गटविकास अधिकारी म्हणजेच BDO, तुम्ही त्यांना BDO या नावाने ओळखता, तर BDOंचा ग्रामसेवकावरती नियंत्रण असते। तर तुम्ही मला BDOचे फुल फॉर्म सांगायचं आहे की BDOचं फुल फॉर्म काय असते। त्यानंतर प्रश्न पाहूत, पुढील प्रश्न, ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाला देतो? तर ग्रामसेवक हा आपला राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकारी जो जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्याला ग्रामसेवक आपला राजीनामा देत असतो। पुढचा प्रश्न पाहूत, ग्रामसेवकाला पदावरून बडतप कोण करू शकतो? तर ग्रामसेवकाला पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हे त्याला आपल्या पदावरून काढून टाकू शकतात। जर त्याने कोणता गैरकारभार केला, भ्रष्टाचार केला, घोटाळा केला, आपली जी सर्व्हिस आहे ते योग्य प्रकारे न केली, शासकीय अधिकाऱ्याचा दुरुपयोग केला, आपले जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचा आदेश न पाळला, कोणती अफरातफर केली, तर त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO हे त्याच्या नोकरीवरून त्याला काढून टाकू शकतात, बडतपसुद्धा करू शकतात, निलंबनसुद्धा करू शकतात, किंवा त्यांची जी वेतनवाढ असते ते सुद्धा रोखू शकतात, किंवा काय मेहनतीची त्याची वेतनसुद्धा काढून घेऊ शकतात, इत्यादी प्रकारे त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा संचित निधीतून दिले जाते। तर जिल्हा संचित निधी
याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. गावाचा ग्रामनिधी कोण गोळा करतो, म्हणजे कोण सांभाळतो, तर गावाचा जो ग्रामनिधी असतो तो ग्रामसेवक सांभाळतो, म्हणजेच गोळा करतो. जे गावातले टॅक्सेस वगैरे असतात, पाणीपट्टी, घरपट्टी, नळपट्टी, दिवाबरपट्टी, साफसफाई पट्टी, हे ज्या प्रकारचे जितकेही बिलं असतात किंवा जितकेही कर असतात, ते गोळा करण्याचे अधिकार ग्रामसेवकाकडे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, गावातील जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर गावातील जे जन्ममृत्यूची नोंद असते तो ग्रामसेवक ठेवतो. यांच्याकडे जन्माची आणि मृत्यूची जे नोंद रजिस्टरवरही असते, ज्याला मृत्यू प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र म्हणतो, ते ग्रामसेवक तयार करत असते. गावामध्ये जर कोणी वारले, मृत्यू पावले, तर त्याची नोंद ग्रामसेवकाकडे केली जाते, किंवा गावामध्ये कोणी जन्म घेतला तर त्याचीसुद्धा नोंद ग्रामसेवकाकडे केली जाते. आणि हा अधिकृत त्याचं एक लेटर तुम्हाला देतो की हा व्यक्ती जन्मला, हा व्यक्ती मृत्यू पावला, आणि तोच कायदेशीर पुरावा म्हणून वापरले जातो. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतो, म्हणजे वर्षभरामध्ये किती निधी आला, किती निधी खर्च झाला, किती निधी अपेक्षित आहेत, या सगळ्याची गोळाबीज करून तो ही जी अंदाजपत्रिका आहे तो पंचायत समितीमध्ये सादर करतो. आणि पंचायत समिती आपला जो अहवाल असतो तो जिल्हा परिषदमध्ये देतो, आणि जिल्हा परिषद ही आपला अहवाल राज्य सरकारकडे देते. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसेवेची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कोणत्या कलमात दिलेली आहे? तर कलम 6 याची तरतूद केलेली आहे, आणि कलम 40 सुद्धा ग्रामपंचायत स्थापन करण्याबद्दल तरतूद केलेली आहे. पुढील प्रश्न, गावातील पौढ नागरिकाच्या वयाच्या किती वर्षानंतर मतदानाचा हक्क असतो? तर गावातील जी व्यक्ती 18 पूर्ण झालेली आहे आणि जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे, जो भारताचा रहिवासी आहे, त्याच्याकडे तिचा रहिवासी प्रमाणपत्र आहे, जन्माचा पुरावा आहे आणि इतर जी कागदपत्रे आहे ती दाखवल्यानंतर त्याला मतदान यादीमध्ये नाव नोंदवता येते आणि त्यानंतर तो मतदान करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतच्या वर्षातून किती सभा होतात? तर 12 ह्या ग्रामपंचायतच्या वर्षातून केल्या जातात. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. गावातील अतिक्रमण हटवण्याचा प्राथमिक अधिकार कोणाला असतो? तर ग्रामसेवकास हा अधिकार देण्यात आलेला आहे, तो की आपल्या गावातील जी शासकीय जागा असते किंवा पडीत जागा असते, किंवा जी सरकारची जागा असते त्यावरती सरकारचं नियंत्रण असते, सातबाऱ्यावरती सरकारचं नाव असते, त्या जागेवरती जर कोणी अतिक्रमण केलं तर त्याला तिथून हटवण्याचा अधिकार हा ग्रामसेवकाला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 यानुसार ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 इतकी असते. काही गावामध्ये गट ग्रामपंचायतसुद्धा स्थापन केल्या जाते आणि तो स्थापन करण्याचा पूर्णपणे ही निधा अधिकार हा कलेक्टरलाच, म्हणजे जिल्हाधिकारी यांना असतो. तो ठरवू शकतात की या गावामध्ये गटग्रामपंचायत निर्माण करायची आहे, दोन गावाला जोडून गटग्रामपंचायत निर्माण केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतच्या मतदारसंघाला काय म्हणतात? तर त्यास वाड असे म्हणतात. ग्रामपंचायतच्या वाड्याची संख्या कोण ठरवतो? तर तहसीलदार हे वाड ठरवतात. ग्रामपंचायतच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर तो 5 कार्यकाळ असतो. जेव्हा कोणीही ग्रामपंचायतीचा सदस्य होते ते 5 निवडून दिल्या जाते. ग्रामपंचायतच्या निवडणुका कोण घेतात? तर राज्य निवडणूक आयोग हे ग्रामपंचायतीची निवडणुका घेतात. पंचायतराज संस्थेमधील शेवटचा स्तर कोणता असतो? तर तो असतो ग्रामपंचायत. ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच कोणाला राजीनामा देतात? तर तो आपला राजीनामा सरपंचाला देतात, आणि सरपंच आपला राजीनामा हे पंचायत समितीच्या सभापतीला देत असतो. सरपंच भेटीचे अध्यक्ष कोण असतो? तर जी सरपंचाची भेटी घेतली जाते त्याचा अध्यक्ष हा तहसीलदार असतो. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असावी लागते? 300 लोकसंख्या जर असेल तर त्या भागामध्ये डोंगरी ग्रामपंचायत स्थापन केल्या जाते. ग्रामसभेच्या साधारण सभेची सूचना सभेच्या तारखेच्या किती दिवसापूर्वी देण्यात येते? 7 किमान कमीत कमी ही
आपल्या गावामध्ये ग्रामसभा आहे अशी दवंडी दिली जाते आणि प्रत्येक सदस्यास नोटीस दिली जाते, त्यानंतर ही ग्रामसभा भरवता येते. सरपंच आपला राजीनामा कोणाला देतो तर पंचायत समितीच्या सभापतींना आपला राजीनामा देत असतो. सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठरावाची पूर्वसूचना कोणाला द्यावी लागते तर तहसीलदारांना ही सूचना लेखी स्वरूपात द्यावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन, जमीन महसुलावरील उपकर गोळा करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर जी जमीन महसुलावरील उपकर गोळा करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद यांना देण्यात आलेला आहे. पंचायत समितीमध्ये कमाल सभासद संख्या किती असते? तर कमीत कमी 25 सदस्य हे पंचायत समितीमध्ये निवडून दिल्या जातात. मनरेगा अंतर्गत सामाजिक अक्षेपण समिती कोण निवडतो? तर ग्रामसभा ही समिती निवडते. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला देतात? तर विभागीय आयुक्त यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा देत असतो. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणाच्या अंतर्गत चालतात? तर ग्रामसेवकांना जे प्रशिक्षण देण्याचं कार्य करते ते म्हणजे कृषी विद्यापीठ होय. तर नवीन नियुक्त झालेले ग्रामसेवक यांना कृषी विद्यापीठ हे म्हणजे त्यांचं ट्रेनिंग देते, त्यांना प्रशिक्षण देते की ग्रामसेवक तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्य करावे लागतात, कशा पद्धतीचे करावे लागतात, तर याचं ट्रेनिंग कृषी विद्यापीठ त्यांना देते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे अपडेट, अशाच प्रकारचे प्रश्न उत्तरे, दररोज मिळणारे जॉब अलर्ट पाहिजे असेल तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बाजूला नोटिफिकेशन बेल दिसेल, त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. तसेच तुम्ही आमची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. जॉईन या बटनावरती क्लिक करा आणि आमची मेंबरशिप घ्या. मेंबरशिपची फी अत्यंत कमी अशी मी ठेवलेली आहे, जे की तुम्हाला परवडेल. त्याची फी फक्त मी 29 रुपये पर मंथ इतकी ठेवलेली आहे, जेणेकरून तुमचं फक्त रोजचा 1 रुपया जे की प्रत्येक विद्यार्थी मित्रांना परवडू शकेल. त्यामध्ये तुम्हाला मी अनेक फायदे देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक विषयानुसार नोट्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहे, प्रश्नपत्रिकासुद्धा उपलब्ध करून देणार आहे. व्हॉट्सअपवरती तुम्हाला मदत मिळेल, टेलिग्रामवरती मदत मिळेल. तुम्हाला जी विषयाची व्हिडिओ पाहिजे त्या विषयाची व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि फक्त हे स्पेशल जे मेंबरशिप घेतील त्यांनाच प्रोव्हाइड केल्या जातील. इतर जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकर मेंबरशिप घ्या आणि या सर्व गोष्टीचा फायदा घ्या, कारण की भरती केव्हाही क्षणी डिक्लेअर केली जाऊ शकते. तसेच तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून टेलिग्रामला जॉईन करून घ्या. त्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट वेळोवेळी पुरवल्या जातात. प्रत्येक जॉबवालासुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतात, तर लगेच टेलिग्रामला जॉईन व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांना आपल्या चॅनलला जॉईन व्हायला नक्की सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.